लोकसभेच्या निवडणुकीत आणि मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत कशा प्रकारचं मतदान झालं ती माहिती आपल्यासमोर इथे मांडलेली आहे. 3,350 आपण मागे विधानसभेत मागे होतो ते 2022 पर्यंत या लोकसभेच्या निवडणुकीत मागे मध्ये फक्त 5 बूथवरती आपण पुढे आणि बाकी बूथवरती भारतीय जनता पक्ष पुढे राहिले. ही परिस्थिती आपल्याला आता व्यवस्थित समजून घ्यायची आहे. निवडणूक जोपर्यंत शेवटचं मत त्या ईव्हीएम मध्ये पडत नाही तोपर्यंत निवडणूक संपली नाही. जे तरुण क्रिकेट खेळतात किंवा क्रिकेट बघतात त्यांना माहित आहे कधी कधी क्रिकेट बॉल पडेपर्यंत क्रिकेटचा खेळ हा संपलेला नसतो. आणि म्हणून वातावरण कितीही अनुकूल असलं पुढच्या क्षणापर्यंत आपल्याला पूर्ण लक्ष देऊन ही निवडणूक आपल्याला लढावी लागेल. आता जेव्हा मागच्या या 2 निवडणुकीमध्ये आपला पराभव झाला मोठा फरक होता. एका सर्कल मध्ये जर का 2,250 आणि 3,500 पर्यंत फरक असेल तर हा कमी फरक नाही आहे, हा मोठा फरक आहे. पण इथे जिल्हा परिषदेची निवडणूक आपण जिंकतो तर कधी आपण जिंकतो कधीच नाही. आता कधी जिंकलो तर ते का जिंकलो, ती कुठली कारण होती, कशा प्रकारचा प्रा आणि जेव्हा पडलो तर ते का पडलो, ती कारण शोधा आणि ती कारण आता पुन्हा आपल्या या निवडणुकीमध्ये पुन्हा होणार नाही त्याची दक्षता ठेवणं अत्यंत आहे. मी प्रत्येक ठिकाणी सांगत आहे की जे मतदार आपले आहेत त्यांना तर आपल्याला नुसतं सांभाळायचं आहे, त्यांना विचकवायचं नाही.